हॅलो फ्रेंड्स, खानदेश कट्ट्यात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघू मांदेली फ्राय. मांदेली फ्रायसाठी लागणारं साहित्य आपण बघू. मांदेली, रवा, कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, हळद, मीठ, एका लिंबाचा रस, थोडा गरम मसाला आणि धना पावडर हे एक एक चमचा घेतलेलं आहे. मांदेली फ्राय ही कुरकुरीत होण्यासाठी आपण हे कॉर्नफ्लोअर आणि रवा घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर जर नसेल तर आपण तांदळाचं पीठही आपण याच्यात यूज करू शकतो. आधी आपण फिशला लाल तिखट लावून घेऊ. लाल तिखट आपल्याला आपल्या चवीप्रमाणे लावायचंय. त्याच्यानंतर थोडी हळद, मीठ आणि लिंबाचा रस. हे सगळं लावून छान एकत्र करून घ्यायचंय आणि 10 ते 15 मिनिटं याला असंच ठेवायचंय. लावून इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत फिशला सगळं लावून. आता आपण रवा आणि कॉर्नफ्लोअरची कोटिंग तयार करून घेऊ. रवा फिशच्या क्वांटिटीनुसार घ्यायचा आहे. आणि कॉर्नफ्लोअर 2 चम्मच. रवा मी थोडा अजून घेते. त्याच्यानंतर गरम मसाला आणि धना पावडर थोडं आणि आपलं राहिलेलं थोडं तिखट. आपण हे सर्व आता एकत्र करून देऊ छान. फिशला मीठ लावलेलं आहे आपण, पण थोडं चवीसाठी याच्यात थोडं मीठ घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला या फ्राय करून घ्यायचे आहे. फिश छान कोट करून घ्यायची आहे आपल्याला या सगळ्या साहित्यात. इथे आपल्या सर्व फिश कोट करून झाल्या आहेत आणि त्या पॅनवर आपण टाकलेल्या आहेत. वाटलं आपल्याला गरज असली तर आपण थोडं तेल घालू शकतो. फ्रेंड्स, ही फिश खूप पटकन तयार होते, पटकन शिजते. म्हणजे ही खूप क्विक रेसिपी आहे. पाच ते 10 मिनिटानंतर आपण यांना परतवून घेऊया. तर हे बघा फ्रेंड्स, आपली मांदेली फ्राय तयार आहे. अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी झालेली आहे. तुम्ही मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हीही नक्की घरी ट्राय करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.